21 नोव्हेंबर 1955 मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती. गिरण्या, कारखाने, गोद्या, वर्कशॉप बंद ठेवत 4.5 लाख कामगारांनी यात भाग घेतला. राज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला. मोर्चा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला. जमाव बांधत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या. शेवटी पहिल्या 15 जणांचा बळी घेत 300 हून अधिक जखमींचं रक्त सांडत या चळवळीचं रक्तरंजित पर्व अशा निर्घृण पद्धतीनं सुरू झालं. 15 जानेवारी 1956 पंतप्रधानांनी केंद्र सरकारचा अमंगल निर्णय नभोवाणीवरून साऱ्या देशाला ऐकवला. विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छ सह गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्र शासित केली. संतप्त झालेली मुंबईची जनता या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्या सरकारी तबेल्याजवळ नाईट स्कूल मधून येणारा बंडू गोखले हा निष्पाप विद्यार्थी पाखरासारखा टिपला गेला. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचं अटकसत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदार झाले. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत सर्वत्र संचारबंदी लागू होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला. मुंबईला जणू लष्करी छावणीच स्वरूप आलं. सतत 1 आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होत. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. त्यात 90 मृत्यू तर 400 हून अधिक. मुंबई शांत होण्याची महाराष्ट्र पेटून उठला होता. या आंदोलनाचं रौद्र स्वरूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पदरून गेले. विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशहा मोरारजींनी फेटाळून लावली. स्वातंत्र्य मिळून अवघी 9 वर्ष होत नाहीत तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं. ऐनवेळी परिषद बरखास्त करून शंकरराव देवांनी चळवळीतून माघार घेताच लढा पुढे चालू ठेवण्यासाठी एस एन जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती उदयाला. मुंबईतल्या गोळीबाराचे पडसाद दिल्लीतही उमटले. अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबई केंद्र शासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची कळचटी करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात अशी मर्मभेदी तोफ टाकत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी अचंबित करून सोडले. या प्रसंगात लक्षावधी मराठी जनतेत क्रांतीचं स्फुल्लिंग खेळलं. कम्युनिस्ट, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार संघटना, सोशलिस्ट असे अनेक पक्ष आपले भेद पक्षीय प्रतिमा बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी समितीच्या झेंड्याखाली एकवटले. या लढ्यात तरुणांनी तर आहुत्या दिल्याच, पण अहिल्या रांगणेकर, विमल रणदिवे, गोदावरी परुळेकर, कॉम्रेड तारा रेड्डी अशा अनेक महिलांनी या लढ्याचं नेतृत्व करत गोळीबार, तुरुंगवास कशाचीही तमा बाळगली नाही. एकीकडे आचार्य अत्रे आपल्या घणाघाती भाषणांनी सरकारवर प्रहार करत होते, तर बाळासाहेब ठाकरे मावळा या नावानं व्यंगचित्र काढून सरकारची व्यंग लोकांसमोर आणत होते. 27 जुलै 1956 2000 मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली. शाहीर अमर शेख यांनी डफावर थाप मारून जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हणत दिल्लीचा तख्त हलवून फोडला. शेवटी केंद्र शासित मुंबईचा निर्णय सरकारला गुंडाळून ठेवावा लागला, पण संघर्ष अजूनही संपला नव्हता. ऑक्टोबर 1956 लोकसभेतील बहुमताच्या बळावर मुंबईसह महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्र सह गुजरात असे एकत्र आणून नेहरूंनी द्विभाषिक राज्य लादले. या नव्या राज्याला मुंबई राज्य असं नाव देऊन महाराष्ट्र ही अक्षरच पुसून टाकण्याचा डाव होता. नेमकं याच वेळी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आचार्य अत्रे यांचा दैनिक मराठा रणांगणात उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्र ठवळून निघाला.
परिणामी मार्च 1957 च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत करून समितीनं आपल्या विजयाचे चौघडे वाजवले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार असा संकेत देत मुंबई महानगरपालिकेवरही आपला ध्वज फडकवला. 20 नोव्हेंबर 1957 प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होत. महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, एस एम जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड विरजकर, दादासाहेब गायकवाड, गुलाबराव गणाचार्य अशी 52 कशी नेतृत्वाची भरी. दो गौडी के मोल मराठा विकने को तयार नाही अशा आविर्भावात काळे झेंडे घेऊन उभी ठाकल्यावर कोणाची विषाद उरली आहे? नेहरू शांतपणे मान खाली घालून मोटारीतून निघून गेले. 8 मार्च 1960 मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली. 20 एप्रिल 1960 नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची द्वाही फिरवली. रात्र 10 वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येनं एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि ठीक 12 वाजता इथे याच जागेवर येऊन 106 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सरतेशेवटी बेळगाव कारवार हे म्हैसूर राज्यात घालून डांग सारखी 208 मराठी भाषिक गावं आणि 50 कोटी रुपये गुजरातला बहाल करत मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतरलं. 1 मे 1960 लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची, विचारवंतांची, सुधारकांची, बुद्धिमंतांची कर्मभूमी. कितीतरी मराठी सुपुत्र ज्या मातीनं दिले तो हा महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर राहिला. आज याच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला अपमानित का झाला?